चुनेबाबतच्या घरगुती भांडणाचं राजकारण केल्याचा आरोप आज विद्या चव्हाणांनी चित्रा भाग यांच्यावर केलेला आहे. चित्रा भाग यांचं चुनेबाबतचं संभाषण विद्या चव्हाणांनी ऐकवलं. चित्रा भाग यांची तक्रार आपण फडणवीसांकडे केल्याचं विद्या चव्हाणांनीही म्हटलेलं आहे. तर मला जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शरद पवारांना त्रास होईल, असा पलटवार चित्रा भाग यांनी केलाय. फुसके बॉम्ब फोडू नका, असाही सल्ला त्यांनी दिलाय. हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला छळते आहे, तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये. आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींशी करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करते. कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते. माझ्या सोबत तुम्ही काय काय केलंय अजून मूठ झाकलेली आहे ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल.